अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक या थेट ईडी कार्यालयाच्या बाहेरून आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊयात। रश्मी, काय सांगाल, तब्बल 8 तास नवाब मलिक यांची चौकशी सुरू होती आणि त्याच्यानंतर आता ईडीनं त्यांना अटक केल्याची माहिती समोर येते। मात्र त्यांचा चेहरा जर आपण बघितला नवाब मलिक यांचा, तर टेन्शन कुठेही दिसलं नाही, उलट ते हातवारे करताना जे कार्यकर्ते आहेत त्यांचं मनोबल वाढवताना पाहायला मिळाले। सध्या काय दिसतंय? नक्कीच मी जर आपल्या कॅमेरामन नितीनला दाखवू शकले तर ईडी कार्यालयाच्या बाहेरच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे आहेत ते जोशात आहेत, ते आंदोलन करत आहेत ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणांविरुद्ध। नवाब मलिक हे ज्या पद्धतीने नेहमीच सांगत होते, भूमिका मांडत होते, त्यांना माहिती होतं की आमच्या घरी पाहुणे येणार आणि त्यावेळेला कुठली आम्ही घाबरणार नाही, कारण नवाब मलिकांचे जे ऑफिशियल ट्विटर आहे त्यावरनं पण सतत ट्विट करत आहेत की लढेंगे नाही, डरेंगे नाही, लढेंगे, अशा पद्धतीने ट्विट करत येत आहेत, आम्ही घाबरणार नाही। आणि जेव्हा नवाब मलिक ह्या संपूर्ण चौकशीनंतर बाहेर आले तेव्हा देखील त्यांनी हाताची मूठ वळून जे आहे कुठेतरी एक धीर देण्याचा जज्बा देण्याचाच एक जे आहे उत्तर दिलं। त्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये कुठेही ते घाबरले, टेन्शनमध्ये असं चित्र नव्हतं, त्यामुळे ती ईडीने केलेली आहे। आणि आता ईडी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जे जे रुग्णालयात घेऊन गेले आणि त्यानंतर कोर्टात घेऊन जातील। आपण जर बघितलं असेल तर राष्ट्रवादीचे दुसरे नेते आहे ज्यांना हा खूप मोठ्या प्रमाणात धक्का बसलेला आहे, अनिल देशमुख, ह्यानंतर नवाब मलिक जे आहेत त्यांना अटक झाली आहे। अर्थात अनिल देशमुख यांच्यावर जेव्हा कोर्टाने पहिल्यांदा निर्देश आले त्यानंतर अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला होता, परंतु नवाब मलिक हे आता सिटिंग कॅबिनेट मंत्री आहेत असं असतानाही खूप मोठी कारवाई झाली आहे। महाविकास आघाडीला मोठा धक्का जो आहे तो बसलेला आहे। यावेळेस मात्र आरोप जे आहेत ते गंभीर सांगितले जात आहेत। बॉम्बस्फोटातील जो आरोपी आहे त्याच्याकडनं नवाब मलिक यांनी जमीन खरेदी केली असा गंभीर आरोप जो आहे तो त्यांच्यावर करण्यात आला होता। आणि आपण बघतो आहे आज त्यांना ईडीने अखेरीस अटक केलेली आहे। जी माहिती मिळते त्यानुसार एनआयए देखील या कारवाई आहे, त्यामुळे गंभीर प्रकारचे आरोप जे आहेत ते नवाब मलिक यांच्यावर लागू शकतात। नवाब मलिक यांचं कुटुंबीय जे आहे त्यांच्याशी सकाळीच सुप्रिया सुळे यांनी देखील फोनवरनं चर्चा केली होती, धीर दिला होता, सांगितलं होतं की संपूर्ण पक्ष, संपूर्ण राष्ट्रवादी कुटुंब तुमच्या बरोबर आहे। स्वतः शरद पवार यांनी सांगितलं होतं की अशा पद्धतीने माझ्यावर देखील आरोप करण्यात आले होते, परंतु ते जे आरोप आहेत ते सिद्ध झाले नाहीत आणि हे नवाब मलिक यांच्या बाबतीत पण सिद्ध होऊ शकेल। त्यामुळे कुठे ना कुठे राष्ट्रवादी असेल किंवा महाविकास आघाडीचे जे सगळे नेते आहेत त्यांची एकच भूमिका आहे की केंद्रीय तपास यंत्रणा जे आहे ते महाविकास आघाडीवर दबाव वाढवत आहे आणि त्यातनंच ह्या कारवाया होत आहेत, परंतु सरकार झुकणार नाही, प्रत्येक जण लढणार आहे। संजय राऊत यांनी देखील याचाच पुनरुच्चार केला आहे, काँग्रेसच्या मंत्र्यांनी देखील हेच सांगितलेलं आहे। निश्चितच रश्मी, आताच तुम्ही शरद पवारांचं नाव घेतलं, त्यांनी धीर दिल्याचं तुम्ही सांगितलेलं आहे, मात्र जर आपण मागे वळून बघितलं तर शरद पवार यांचंही नाव अशा प्रकारच्या जे आरोप आहे त्याच्यामध्ये गोवण्यात आलं होतं। मात्र शरद पवार हे स्वतः ईडीकडे जाणार होते तेव्हा त्यांना समजावण्यासाठी ईडीच्या अधिकाऱ्यांना यावं लागलं की तुम्ही येऊ नका। आणि यावेळी सुद्धा तसाच काहीसा प्रकार पाहायला मिळतो, कारण राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते आहेत ते मोठ्या संख्येनं ईडीच्या कार्यालयाबाहेर उभे आहेत, त्याच्यामुळे कुठे ना कुठे ईडीवर सुद्धा एक दबाव निर्माण झाला असं म्हणता येईल का? नाही, ईडीच्या कारवाई प्रश्नचिन्ह नक्कीच कुठेतरी निर्माण झालं आहे यावरनं, कारण वारंवार आपण जर बघितलं असेल राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, ते हेच सांगत होते की ज्या राजकीय पद्धतीने कारवाया सुरू झालेल्या आहेत आणि त्याचंच प्रतिबिंब आजच्या कारवाईत झालं आहे का। आणि म्हणूनच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे आहेत ते आज मैदानात उतरलेले आहेत। स्वतः नवाब मलिक यांनी सगळ्यात पहिली पोलखोल जी आहे ती सुरू केली होती एनसीबीच्या माध्यमातून। ज्या पद्धतीने ड्रग्जच्या बाबत जे आरोप केले जातात किंवा अडकवलं जातं याविरुद्ध सगळ्यात पहिली जर आपण कोणी मोहीम उघडली असेल तर ती राष्ट्रवादीतर्फे नवाब मलिक यांनी उघडली होती। आणि स्वतः आपण जेव्हा बघितलं होतं निवडणूक जवळ आली होती तेव्हा शरद पवार यांचं नाव आलं होतं, शरद पवार म्हणाले होते मी स्वतः ईडी कार्यालयात जातो, पण तेव्हा ईडीने सांगितलं होतं आम्ही तुम्हाला काही समज बजावलेलं नाही आहे। परंतु आता मात्र जर आपण बघितलं नवाब मलिक यांना सकाळी त्यांच्या कार्यालयाकडे त्यांच्या घरी जाऊन 2 तास जे आहे चौकशी झाली आणि त्यानंतर नवाब मलिक यांना ईडी घेऊन आली होती। आणि आपण जर आता बघितलं ईडीचे जे डायरेक्टर आहेत ते स्वतः दिल्लीवरनं मुंबईला आले आणि त्यानंतरच ही जी आहे ती अटक दाखवलेली आहे। नवाब मलिक यांना आता जे जे रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं आहे आणि आता पुढची कारवाई जी आहे ती ईडीने सुरू केली आहे, त्यामुळे कुठे ना कुठे मेसेज जर आहे तो नक्कीच आहे महाविकास आघाडी सरकारला।